का जो मोर्चा है, मैं कल खुद दिन भर बीड़ में था। विनायक मोटे का मोर्चा, विनायक मेटे का, ये भाजप का अधिकृत मोर्चा है, वो मराठा समाज का मोर्चा नहीं है। देवेंद्र फडणवीस से लेके आशीष शेलार, प्रवीण दरेकर, श्वेता मल्ल जैसे आमदार वहाँ मोर्चा के लिए लोग जमा कर रहे। आज 11 बजे मोर्चा निकलने वाला था, 12:30 बजे 1,500 लोग निकले हैं। वो उतने तो उससे ज़्यादा तो बीजेपी के कार्यकर्ता है, मेटे के शिव संग्राम के कार्यकर्ता है। कोई भी मराठा संगठन जो सालों साल काम करता है मेटे के साथ नहीं है। उन्होंने बताया मेटे का मराठा समाज से कोई संबंध नहीं, ये भारतीय जनता पक्ष का हस्तक है और उनके लिए काम करता है। और कोई भी समन्वयक को महाराष्ट्र सरकार ने अरेस्ट किया नहीं है, ये अफवाह है। आपकी भूमिका क्या रही है? तो आप आंदोलन शुरू कर रहे हैं मराठा आरक्षण के वास्ते? संभाजी राजे 342 A1 के लिए जो आंदोलन चालू करेंगे उसमें हम उनके साथ रहेंगे। कांग्रेस बोल के भी और मराठा बोल के भी, क्योंकि उनकी भूमिका वो हमारे लिए वंदनीय है, छत्रपति है और देश के लिए वंदनीय है। बीजेपी का आरोप है कि आप केंद्र सरकार की तरफ वोट कर रहे हैं। सवाल वोट करने का कहाँ है? अभी कोई बोलेगा सुप्रीम कोर्ट में काहे के लिए गए, गढ़ी इंग्लिश कोर्ट में जाना चाहिए था चंद्रकांत पाटिल के, ऐसा होता नहीं है। न्यायिक प्रक्रिया है और घटना दुरुस्ती हमने नहीं की। आपको शर्म आती है तो 102 घटना दुरुस्ती आपने नहीं करना चाहिए था, और उसने 342 A1 नहीं डालना चाहिए था। वो लेट डाउन प्रोसीजर बोलता है, राज्यपाल के मार्फत आप राष्ट्रपति को प्रस्ताव भेजो, तो ये लेट डाउन प्रोसीजर किसने डिसाइड किया? अभी वो कॉन्स्टिट्यूशन का भाग बन गया। हम बोलते हैं भाई कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से आप काम करो, इसमें वोट दिखाने का काम है। और ये सवाल मोदी जी का नहीं है, भारतीय जनता पक्ष का नहीं है, दिल्ली में जो लोगों की सरकार है उसके पास हम न्याय मांग रहे हैं। अभी बीजेपी को ये समझ में नहीं आ रहा है कि ये देश की सरकार है, ये जिस दिन समझ में आएगा वो उसी दिन रहेगा। राज्यपाल आपके प्रस्ताव भेज रहे नहीं, या क्या आगे क्या? नहीं नहीं, राज्यपाल जी 12 आमदारों का प्रस्ताव, वो राज्यपाल इज कॉन्स्टिट्यूशनल ट्रेजरर ऑफ स्टेट, घटने के हिसाब से उन्होंने काम करना चाहिए। कोई भी MLC का प्रस्ताव जब राज्यपाल के पास आता है तो 2-4 दिन उससे ज़्यादा रखते नहीं है। यदि ऑब्जेक्शन है तो ऑब्जेक्शन निकालना चाहिए, 9 महीने से उसके ऊपर सोती है। अभी ऑब्जेक्शन है, 3 नाम हमको चलते नहीं है, तो बताओ ना जो कैटेगरी है उसमें घटनात्मक उसके हिसाब से नाम है, कोई ऑब्जेक्शन निकालते हैं उसका उत्तर देंगे हम। अभी यदि कल्याण काले उसमें है और नहीं बैठते हैं तो हम दूसरा नाम देंगे, पर आपको कुछ करना ही नहीं है, उसके ऊपर बैठना है सिर्फ। तो ये राज्यपाल की कॉन्स्टिट्यूशनल जवाबदारी नहीं है, ये भारतीय जनता पक्ष के प्रवक्ता प्रचारक बोल के वो काम कर रहे हैं। और राजभवन ये भारतीय जनता पक्ष का अड्डा बन गया है, चाय पानी के लिए हर भारतीय जनता पक्ष का नेता राजभवन जाता है। राज्यामध्ये कुठेही मोर्चे पेटलेले नाहीत, मी काल दिवसभर बीडमध्ये होतो। बीडचा जो मोर्चा आहे हा भारतीय जनता पक्ष प्रणीत तान लाडू भूकलाडू देऊन तयार केलेला मोर्चा आहे। त्या ठिकाणी जी नरेंद्र पाटील गेल्या 8 दिवसापासून आहेत, मेटे गाव वाईज मेळावे त्या ठिकाणी घेत आहेत, आशिष शेलार 2 दिवस होते, प्रवीण दरेकर येऊन गेले होते, श्वेता मल्लेसारख्या आमदार तिथं जात आहेत, नमिता मुंदडासारख्या आमदाराला एका तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे। भाजपचे जितके आमदार आहेत पंकजादाई मुंडे सोडून प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे, आणि देवेंद्र फडणवीस स्वतः गोपीनाथ गडावर येऊन गेले होते आणि मराठवाड्याचे दौरे करून ते मुक्काम करतायत। हा मोर्चा मराठा समाजाचा नाही, भारतीय जनता पक्षाचा आहे, आणि चंद्रकांत पाटील सातत्यानं मराठा समाजाला चिथावणी देत आहेत की आता नाही तर कधीच नाही, मराठ्यांनो आता रस्त्यावर उतरा। कोविड आहे, लोक पटापटा मरतायत, काही भान नाही यांना, सत्तेमध्ये परत येण्यासाठी बेभान झालेत, तर थांबा ना, कोविड होऊन जाऊ द्या ना, राजकीय मोर्चा असला तुमचा नंतर काढा ना, समाजाचा कुठेही मोर्चा नाही, आणि समाजाच्या मोर्चामध्ये आम्ही समाजाबरोबर आहेत। पण मेटे हा काही
मराठा नहीं, मराठा समाजा संबंध नहीं, हा भाजपच हस्तक है आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रसदीवर तो काम करतोय। मराठा समाज म्हणतो कोण समन्वयक असतील, कार्यकर्ते असतील, आणखी ज्या ज्या दिवशी आले होते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा त्यातला पहिला भाग असा। तर संभाजीराजे जो काय मोर्चा काढते ते हा तुम्हाला काय वाटतो? संभाजीराजे मोर्चा काढते मी सांगतो माझी जी माहिती आहे, संभाजीराजे मोर्चा काढत नाहीत, त्यांनी तसं जाहीर केलेलं नाही। त्यांनी राज्य सरकारला सांगितलं होतं की 6 तारखेला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे तो प्रत्येक मराठा 18 पगड जातीसाठी अत्यंत बहुमानाचा क्षण आहे, तर त्याच्यापूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतले पाहिजेत। राज्य सरकारने निर्णय घेतले की संभाजीराजेला कळवले। आता दुसरा त्यातला विषय संभाजीराजेचा असा आहे, शेवटचा 342A1 प्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे। संभाजीराजेच्या भूमिकेशी काँग्रेस 100% सहमत आहे, त्यांच्याबरोबर आमचं बोलणं चालू आहे। मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण साहेब सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत। आता छत्रपती काय म्हणत आहेत 342A प्रमाणे केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याने राज्याचं काम करावं। आता हे बोलल्याबरोबर चंद्रकांत पाटलापासून फडणवीसपर्यंत सगळे चावतळून जात आहेत, ते आठवण करून देत आहेत की संभाजीराजांना आम्ही राज्यसभेवर घेतलं, याच्यापेक्षा मोठा मूर्खपण असू शकत नाही। गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून मी 100 नावं सांगू शकतो ज्यांना काँग्रेसनं राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचं सदस्य केलं। त्यातलं सगळ्यात फेमस नाव सचिन तेंडुलकर। सचिन तेंडुलकरला आम्ही भारतरत्न दिला, आम्ही म्हणजे कोण आहे? सरकार हे देशाच्या जनतेचं असतंय आणि समाजातील सर्वोच्च लोकांचा बहुमान करणं त्यांचं काम असतंय। छत्रपती हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर संभाजीराजे वंदनीय आहेत। सचिन तेंडुलकरला खासदार केलं, राज्यसभेवर नेमलं, काँग्रेसने कधी म्हणलं नाही ते आमचे खासदार आहेत, कधी म्हणलं नाही की कल्याण काळेच्या प्रचाराला या तुम्ही, कल्याण काळे निवडून येतील प्रचाराला आल्यावर। आणि सचिन तेंडुलकर फिरल्यावर 10-20 काँग्रेसचे आमदार निवडून आले असते, कमीत कमी स्टेजवर बसा। ही वेडगळ मूर्खपणाची मागणी असते। राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य हा त्यांचा केलेला बहुमान असतो, त्यांनी मागणी केलेली नसते। आणि सगळं विसरून फक्त दिल्लीकडे बोट दाखवू नये, त्यांनीच केलेल्या घटना दुरुस्तीची यांना लाज वाटते। 342A1 प्रमाणे दिल्लीकडे जावा लागू नये आणि संभाजीराजे ती मागणी करतायत, त्या मागणीबरोबर ठाम आहेत। आणि त्या मागणीसाठी संभाजीराजे जे जे आंदोलन करतील त्या आंदोलनात काँग्रेस म्हणूनही आणि मराठा म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। पण मेटे हा काही मराठा नाही, मराठा समाजाचा त्याचा संबंध नाही, हा भाजपच हस्तक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रसदीवर तो काम करतोय। राज्यामध्ये कुठेही मोर्चे पेटलेले नाहीत। मी काल दिवसभर बीडमध्ये होतो, बीडचा जो मोर्चा आहे हा भारतीय जनता पक्ष प्रणीत तानलाडू भूकलाडू देऊन तयार केलेला मोर्चा आहे। त्या ठिकाणी नरेंद्र पाटील गेल्या 8 दिवसापासून आहेत, मेटे गाव वाईज मेळावे त्या ठिकाणी घेत आहेत, आशिष शेलार 2 दिवस होते, प्रवीण दरेकर येऊन गेले होते, श्वेता मल्लेसारख्या आमदार तिथं जात आहेत, नमिता मुंदडासारख्या आमदाराला एका तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे। भाजपचे जितके आमदार आहेत पंकजादाई मुंडे सोडून प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे। आणि देवेंद्र फडणवीस स्वतः गोपीनाथ गडावर येऊन गेले होते आणि मराठवाड्याचे दौरे करून ते मुक्काम करतायत। हा मोर्चा मराठा समाजाचा नाही, भारतीय जनता पक्षाचा आहे। आणि चंद्रकांत पाटील सातत्यानं मराठा समाजाला चिथावणी देत आहेत की आता नाही तर कधीच नाही, मराठ्यांनो आता रस्त्यावर उतरा। कोविड आहे, लोक पटापटा मरतायत, काहीही भान नाही यांना, सत्तेमध्ये परत येण्यासाठी बेभान झालेत, तर थांबा ना, कोविड होऊन जाऊ द्या ना, राजकीय मोर्चा असला तुमचा नंतर काढा ना, समाजाचा कुठेही मोर्चा नाही आणि समाजाच्या मोर्चामध्ये आम्ही समाजाबरोबर आहेत। आमची दिशा हीच आहे की 102व्या घटना दुरुस्तीनंतर 26 सिद्ध करणं, कारण प्रत्येक आता मागास प्रवर्गाला सिद्ध करावं लागणार आहे, त्याच्यासाठी आता
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या घटनापीठाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला सांगितलंय की दर राज्यामध्ये जा आणि सबमिशन सिद्ध करा. पण 342A1 प्रमाणे लेट डाऊन प्रोसिजर प्रमाणे त्यांना प्रत्येक जातीचं नव्याने सबमिशन करावं लागणार आहे. त्यावेळेस आम्ही मराठ्यांचं मागास प्रवर्गामध्ये येतील हे बघू. दुसरं, राज्य सरकारनं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची कमिटी नेमली होती, त्या कमिटीनं आपला अहवाल कालच दिला आहे, सूचना दिल्यात, राज्य सरकारनं काय करायला पाहिजे हे सांगितलंय, त्याप्रमाणे राज्य सरकार त्याच्यावर आता येत्या 8 दिवसामध्ये अंमलबजावणी करेल. त्यांनी रिव्ह्यू करायचं सांगितलं आहे, राज्य सरकार रिव्ह्यू करेल.